नमस्कार आदित्य वालन वन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. सध्याच्या या बदलत्या वातावरणामुळे ज्या व्यक्तींची प्रतिकार शक्ती कमी होती अशा व्यक्तींना जास्त लवकर सर्दी पडसे खोकला पाहायला मिळतो. सुरुवातीला सर्दी पडसे खोकला होण्यापूर्वी सर्वात आधी आपला घसा जाम होतो, नाक जाम होतो, ज्याद्वारे मित्रांनो आपल्याला इन्फेक्शन होते आणि त्या इन्फेक्शनचं रूपांतर पुढे चालून आपली प्रतिकारशक्ती कमी होती. प्रतिकारशक्ती कमी झाली की फीवर, बऱ्याच व्यक्तींना ताप येतो, येणारा हा ताप यासोबतच छातीमध्ये बऱ्याच वेळ कफ जमा झाल्याकारणामुळे वारंवार खोकला येतो. असा हा वारंवार येणारा कोरडा खोकला असो किंवा कफयुक्त खोकला असो, या खोकल्याने आपल्या फुफ्फुसाची कार्यशक्ती कमी होते, ऑक्सिजनची लेवल शरीरामध्ये कमी होतं, ज्याद्वारे आपले शरीरातील ज्याही पेशी असतात, जेही स्नायू असतात, हे स्नायू कमकुवत होतात. आपल्या शरीरासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजन ब्लडमार्फत आपल्या सर्व शरीरामध्ये पसरत असतो, ज्याद्वारे आपल्या शरीरातील सर्व ऑर्गन्स ॲक्टिव्ह आणि एकदम चांगले राहण्यासाठी अत्यंत फायदा होतो. घरातील लहान किंवा वयस्क व्यक्तींच्या शरीरामध्ये जास्त काळ जर कफ जमा झाला तर त्या व्यक्तींना पुढे चालून निमोनियाही होण्याची शक्यता असते. बऱ्याच लहान मुलांना वयस्क व्यक्तींचा खोकला लवकर जात नाही कारण यांची प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे या समस्या होतात. असा हा चिवट छातीतील कफ जमा झालेला कमी करण्यासाठी बऱ्याच व्यक्तींना वाप दिली जाते. ही वाप न घेता तुम्ही घरी सहज ही स्टेम थेरपी करू शकता, ज्याद्वारे आपल्या छातीतील कसल्याही प्रकारचा कफ कमी होईल, ज्याद्वारे ऑक्सिजनची लेवल एकदम वाढेल आणि त्या व्यक्ती एकदम स्फूर्ती त्या व्यक्तीला येईल, त्या व्यक्तीच्या शरीरामधील असणारा पूर्ण कफ कमी होईल, सर्दी पडसे खोकला जाईल आणि त्यांचे शरीर एकदम ॲक्टिव्ह होईल. अशा या महत्त्वपूर्ण उपायाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला किंवा या व्हिडिओची कृती आवडली तर लाईक करायला विसरू नका. तुमची एक लाईक असेच नाविन्यपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला आनंद देत असते. या उपायासाठी आपल्याला पहिला पदार्थ लागणार आहे तो पहिला तुम्ही गवती चहा आणि दुसरा पदार्थ लागणार आहे तो सहज उपलब्ध होणारी तुळशीचे पाने. या उपायासाठी 5 ते 7 पाने लागणार आहेत. असे ही पाने आणल्याच्या नंतर चांगल्या प्रकारे स्वच्छ धुवून घ्या. गवती चहा असो किंवा तुळशीचे पाने स्वच्छ धुवून घेतल्याच्या नंतर यानंतर अजून एक दुसरा एक पदार्थ लागणार आहे तो म्हणजे प्रत्येकाच्या घरात सहज उपलब्ध होतो तो म्हणजे ओवा. ओवा आपल्या शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवण्याबरोबर शरीरातील असणारे विद्राव्य घटक बाहेर काढण्यासाठी ओवा अत्यंत लाभदायक ठरतो. छातीमध्ये जमा असलेला कसल्याही प्रकारचा कफ कमी होऊन कसल्याही प्रकारचा असणारा खोकला, वारंवार होणारी सर्दी कमी होण्यासाठी ओवा अत्यंत लाभदायक ठरतो. ओव्याचा नुसता वास जरी घेतला तरी नाक मोकळे होते. इनेलरपेक्षा फास्ट क्रिया करणारा हा ओवा यासाठी अत्यंत रामबाण ठरणार आहे. यासोबतच बऱ्याच व्यक्तींना पोट साफ होण्याची वारंवार समस्या असते, या व्यक्तींसाठी तर ओवा अत्यंत लाभदायक ठरतो. रात्री झोपताना चिमूटभर ओवा चावून चावून खा, हळूवार रस गिळत राहा, त्यानंतर त्यावरती 1 ग्लास कोमट पाणी प्या. सकाळी उठल्याबरोबर त्यांचं पोट लगेच साफ होणार. तसेच या उपायाने पोटामध्ये वारंवार होणारा गॅस, पोटदुखी, पोट फुगणे या समस्या कमी होतात. तसेच आम्लपित्ताचा त्रासही पूर्ण कमी होतो. असा हा ओवा आपल्याला चिमूटभर लागणार आहे. हा चिमूटभर ओवा आपल्या घरातील जे साहित्य असेल त्या साहित्याच्या मदतीने बारीक कुटून घ्या. कुठून घेतल्याच्या नंतर आपण एक पातेलं घेतलेलं आहे, या पातेलामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी टाकायचं आहे. हे 1 ग्लास पाणी यामध्ये टाकल्याच्या नंतर आपण जे पाने घेतलेलं आहेत गवती चहा यासोबतच तुळशीचं जे पानं आहेत ते पाने ती कुस्करून आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत. यानंतर आपण जो बारीक केलेला ओवा आहे हा ओवा यामध्ये आपल्याला टाकून द्यायचा आहे. बारीक का करायचा, कारण याचा अर्क या पाण्यामध्ये उतरला पाहिजे. असं हे तयार झालेलं मिश्रण आपल्याला चांगल्या प्रकारे गदगद असं उकळून घ्यायचं आहे. उकळून घेतल्याच्या नंतर हेच मिश्रण आपल्याला स्टेम थेरपी म्हणजे याच पाण्याने आपल्याला वाप घ्यायचे आहे. संध्याकाळी झोपताना वाप घेतल्याने अत्यंत लाभ होतो, पण वाप घेण्यापूर्वी ब्रश करून जीभ साफ करूनच वाप घ्या, अत्यंत फायदा होतो. कसलाही छातीतील कफ मोकळा होतो, यासोबतच फुफ्फुसाची कार्यशक्ती वाढते, शरीराला आवश्यक असणारा ऑक्सिजन लगेच मिळण्यासाठी हा उपाय अत्यंत लाभदायक ठरतो. असा हा उपाय करा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनला टच